नमस्कार, मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आज स्टारचा वार। एक नजर आजच्या हेडलाईन्स वर। 7 वर्षीय अजय पंधारेचा कार मध्ये सापडला मृतदेह। बेला येथे भव्य कर्करोग शिबिर संपन्न। आता बातम्या सविस्तर रित्या। वरुड येथे 5 मे पासून बेपत्ता असलेला अजय कैलास पंधारे वय 7 याचे प्रेत एका बंद कार मध्ये सापडल्याने खळबळ माजली आहे। सदर अजय हा 5 मे पासून बेपत्ता असल्याचे व त्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती। पोलीस तपास सुरू असतानाच पुसला रोडवरील साई कृपा वॉशिंग समोर उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंध येत असल्याचे पोलिसात तक्रार करण्यात आली व काही लोकांना कारमध्ये कुणीतरी मृत असावे असा संशय आल्याने पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अजयचे प्रेत पोस्टमॉर्टम साठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे। लायन्स क्लब ऑफ नागपूर विजन न्यू डायमंड व SCGN HRI कॅन्सर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने बेला येथे दिनांक 10 मे 2019 ला सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत भोयर सभागृहात कर्करोग निदान व त्यावरील उपचार या विषयावर नाबार्ड तर्फे शिबिर आयोजित करण्यात आले होते। यामध्ये तज्ञ डॉक्टरांची चमुनी हजर होती। 200 च्या वर लोकांनी या संधीचा लाभ घेत कर्करोग विषयी माहिती जाणून घेतली। डॉक्टर तुषार सूर्यवंशी यांनी कर्करोग बद्दल जनजागृती करत आपल्या खानापानात रासायनिक द्रव्यांचा जास्त वापर, तंबाखू, नशिले पदार्थ यामुळे कर्करोग होतो, त्याकरिता योग करावा, शरीरामधले रोग प्रतिकारक क्षमता वाढवावी असे त्यांनी सांगितले। ताप असणं, नियमित ताप असणं, त्याला गोळ्या घेऊन सुद्धा ते ताप जात नसतं, तर पुढे पण दाट असणं, स्तनामध्ये दाट असणं किंवा गर्भाशय, आपल्याकडे 3 कॅन्सर खूप महत्वाचे, ओरल कॅन्सर, सर्व्हिक्स कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर, स्तनामध्ये दाट असणं किंवा गर्भाशयामध्ये पांढरं पाणी पाणीवर येणं अनियमित ताप असणं, अनियमितला असणं ही लक्षणं आहेत त्याचं, किंवा अहो इमेज कधी पण काम करणं किंवा दुरुस्तपणे वाटणं किंवा अचानक 10 किलो एका महिन्यामध्ये 10% वजन कमी होतं ही लक्षणं आहे त्याचं। उपचारामध्ये असे 3 प्रकारचे उपचार असतात, इम्युनोथेरपी नंतर मग सर्जिकल ट्रीटमेंट असतं आणि डेड होतं। निदान म्हणजे असं आहे की जितक्या लवकर आपण कॅन्सरला आपण लक्षणं आपण आपल्याला लक्षात घेऊन त्याचा उपचार झाला करू शकतो तेवढं त्याचं निदान चांगलं असतं। जितकं आपण लेट करतो तेवढं त्याचं निदान आपल्या जीवनात तेवढं कमी होतं। डेलीमध्ये जसे खूप ड्रग असतात ते खूप जास्त खाल्ली असतात, त्यामुळे जे त्याचे काही काळ्यासारखे सिम्टम्स असतात, केस जडणे किंवा इमोशन आणणे पण हे आपण गोळी त्याला ठीक करतो। रेडिएशनमुळे हा त्याचा काही उपचार असतो, जागा असते की थोडी काळी पडतो, पण ती काही सिमिक वेळेपर्यंत असतं, नंतर तुम्ही पण आपोआप त्या जागेवर पाहून काही दिवसांनी आपल्या ट्रीटमेंट घेऊन ती नॉर्मल येतो। बाकी आणि जे पण साईड इफेक्ट आहे ते काही काळाचं नाही असतं, मी म्हणजे ते रेडिएशन होतं। धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली। अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार।